नमस्कार, मी रणेश्वर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता की नाही, आज मूग डोसे बनवलेत आहे ना. काल मम्मीने ते भिजत घातलं होतं, कशाचे मुगाचे डाळ आणि तांदूळ मूग डोसे बनवलेत. आणि मग ते आज सकाळी तिने सगळं मिक्सरला ग्राइंड वगैरे करून सकाळी दादाला दिलते त्यांनी, तिने डोसे बनवून आणि आजोबांना मी दिलेत. आता की नाही आम्ही नाश्ता करणार आहोत. तू खाणार आहे काही? बनवा. सोनं बनवलं तरी नाहीच म्हणणार. त्यात काही तिखट घातलं नाहीये. चटणी वगैरे केली ना. तुला लागली का भूक? नाही. तू का पहिल्यांदा? मग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लागली का भूक? मग काय, डबा टोपू बनवते आता. मी तुम्हाला बनवताना दाखवते थोडीशी झलक. या डोश्यावर की नाही मी कांदा आणि टमॅटो घालणार आहे. मम्मी म्हणत होती बीट सुद्धा घाल, पण ते बीटाने थोडीशी उघडत लागते टेस्ट. पौष्टिक होतोय कांदा टमॅटो टाकल्याने जरा. आणि आता की नाही यावरती मी थोडस कांदा लसूण मसाला घालणार आहे टेस्ट साठी. थोडीशी मिरची पावडर. आता मीडियम टू फास्ट गॅसवर आपल्याला हे एक साईडने चांगलं खरपूस होईपर्यंत ठेवायचं आहे. आणि मग आपण पलटी करणार आहोत. खरं तर डोसा हा पलटी करत नाही, पण हे ज्या वेजीस आहेत ना थोड्याशा शिजल्या पाहिजेत. मी निव्वळ पलटी करणार आहे, म्हणून टेस्ट जरा चांगली येते, कच्चट लागत नाही त्यातला जो कांदा टमॅटो आहे. नाही तर नुसता डोसा बनवला तर मग पलटी करायची काहीच गरज नसते. आता की नाही मी ह्या डोसा जो आहे पलटी करून घेते. मस्त ह्या साईडने क्रिस्पी झालाय. सांग टेस्ट करून कसा झाला. मस्त झालाय ना. तुला प्लेन बनवू का कांदा टमॅटो टाकून? तुला अजून एक बनवायचंय का? मूग डोसा नाही तर नेहमी साधे वाले आपण बनवतो तांदळाचे डोसा. हा पौष्टिक म्हणते. आम्ही आता लय पौष्टिक खायला लागले. रोज कडधान्य आणि असे काय काय. उद्या आपण येणार मुगाचे आपले कोण हिरवेवाले मुगाचे. याला मूग डाळ म्हणजे ही पिवळी वाली होती, आपण हिरवे वाली करू आता भिजून. या सगळ्यांनी नाश्ता करायला एक नंबर झाले डोसे. वहिनींचा चहा चाललाय प्यायला. एक एक डोसा खाल्ला तरी पोट भरला इतके मस्त झाले. कालचं ते मार्क केलं का? काल आणले नाही ना ते मार्क करायचे. पण बघ उत्तप्पा गेलाय तो. उत्तप्पा गेलाय. झालाय छान झालाय ना. मी पण नाश्ता करून घेते पहिला. जेवढा चलती काय? जेवढा चलते. आज घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी आज. चांगला आहे घेवडा आहे ना. टपोरे दाणे. हे की नाही माझाच व्हिडिओ बघत होता आता. ज्ञानेश्वरी गिरमे व्लॉग्स.
मग कालचा व्लॉग बघितला नव्हता आम्ही टीव्ही वर बघतो खर तर पण आता टीव्ही नाही केलं चालू त्यावर बघतो मला आता आंघोळी जायचं वहिनी सगळ्यांचं आवरून झाले नाही चालली आता आंघोळीला मी मस्त ऊन पडलंय आज बाहेर काल मी केस धुतले होते तेवढं ऊन नव्हतं ही झाड येईल का असं याच्यात नुसतं रावल्यानी वहिनी ही नुसतं असं रावल्यानी येत का मम्मीने लावलंय ते आजीनी दिलत कुंडीच नाही त्याला सेपरेट हे नुसतं कुठे हे वय तिकडं होत ना ते आधीपासून नाही नव्हतं मी आणलं मला माहिती ना कुकर नव्हती आज काय स्पेशल काय नाही स्पेशल आता झालं की डोसा स्पेशल स्पेशल काय खाती आता गेवड्याची भाजी वरण भात खायचं गरम गरम मस्त गेवड तिचा त्या अंघोळीला आता पाणी सोडलंय म्हणतात काय चाललंय कोणती भाजी बनवते गेवड्याची एवढ्याची रस्ता भाजी एवढ्या ओला एवढा आणलेला सोललाय रस्सा भाजी करायची वाटण करून कांदा लसूण आणि ही कोणत्या भाजीची तयारी केली ती सायली बनवणार सुकी भाजी वाटण बनवून घेतलंय का हे शेजारी चांगलं आवाज सगळ्यांनाच थोडा थोडा झालाय खोकला खोकला वाटण परतायला घातलंय आता कशाची सुकी भाजी बनवताय मिक्स आहे कोबी शिमला मिर्च कांदा टोमॅटो सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचे दाट नाहीये पातळ आता की नाही तेल तापलंय चांगलं मोरी घालून अजून पण तापलं नाही थोडं थोडं ते झालं पाहिजे कुठलं पाहिजे मोहरी आता ते तुडतुडायला लागलं त्याच्यात जिरे घालून घ्यायचं आता यामध्ये कढी पडी टाकता छान फोडणी बसली ना की भाजीला मस्त चोरू कांदा मी भाजीसाठी उभा केली आहे कारण की मिक्स भाजी बनवते मी हा मीडियम फ्राय करून घ्यायचा कांदा आपल्याला हे बघा वाटणारा चांगलं असं तेल सुटायला लागलेलं आहे हे बघा डाळीला पण वहिनींनी फोडणी देऊन घेतलेली आणि इथे कांदा परत झालेला आहे कांदा कांदा परतून झालेला आता यामध्ये टमाटो घालून घ्यायचा आहे इथे की नाही वाटण चांगलं परतून झालंय आता यामध्ये हा जो जेवढा आहे तो घालून घेतो मीठ टाकून घ्यायचं म्हणजे फोडणी छान परतली जाते आणि पूर्ण फोडणीला पण मिठाचा स्वाद येतो आता यामध्ये मीठ घालून घेतलं ते मिक्स करून घ्यायचं आता की नाही यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे सर्वात आधी हळद तुमच्या हळद अर्धा चमचा लाल मिरचं तिखट मिर्च पावडरची पावडर थोडासा कांदा लसूण अर्धा अर्ध्याच्या पण कमी कांदा लसूण मसाला कारण की हा जरासा ज्याला उष्ण पडतो
मसाले टाकल्यावर जास्त वेळ नाही परतून घ्यायचं, नाही तर मसाल्याचा पूर्ण स्वाद जळून जातो फोडणी. त्यामुळं मसाले टाकले की फक्त थोड्या मिनिटभर अर्धा मिनिटच ठेवायचं. धुवून घेतले शिमला मिरच आणि कोबी, ओबडधोबडच चिरलाय, जास्त नाजूक नाही चिरला. अशी असं एकदा करून बघा, छान टेस्ट येते मिक्स. त्याचं पाणी निथळून काढायचं थोडस आणि या फुडणीमध्ये घालून द्यायचं. हे बघा यामध्ये घालून घेतलंय, आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं एकसारखं. आता या वाटणामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे बघा मस्त पैकी मिक्स करून घेतलेले. आता याच्या वाफा काढून घ्यायच्या, है ना, वाफेवरती शिजवून घ्यायचं छान. की नाही आमचा स्वयंपाक करून झालेला आहे, पीठ वगैरे पण मळून झालेला, आता फक्त गरमागरम चपात्या लाटायच्या राहिलेले आहे ना वहिनी. मग काय तिने मला आहे ना मस्त पैकी वेणी घालते वहिनी, चांगली चापून अशी एकदम घट्ट वेणी घालते. आई लावू आहे ना मी तेल लावते, आई म्हणते तेल नाही लावली तर तिला घाल बनवले त्रास जातो. खरे काल नाही गेले म्हणून आज जाते. पाऊस वाटतय आता माझी वेणी घालून झाली. भाजी शिजली का बघायची, चांगली आली. केस उभी राहते का? तिला तेल नाही लावलं ती तशीच म्हणते. हा ना झाली का भाजी? झाली फायनल टच. कोथिंबीर आम्हा मी दाखवते. मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हीही तुमच्या घरी अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. की नाही आमची जेवण वगैरे करून झालेली. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या तुमची, तुमच्या प्रियजनांची. बाय बाय.